दाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई. 1500 कोटींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश. दाऊदला मिळत होती ड्रग्स मधून रसद. आणि याच महत्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांना आपण आजच्या लोकशाही टाइम मध्ये आमंत्रित केलेलं आहे. धनराजजी, स्वागत आपलं खूप खूप. ड्रग्स कनेक्शन हे आता डोंगरी ते थेट दुबई पर्यंत असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे. तपासामध्ये आपण कुठे कमी पडतो? नाही, अजून एनसीबीचा तपास पूर्ण निर्णायक टप्प्यामध्ये यायचा आहे. मला वाटतं आपण थोडी वाट बघून हे जे कनेक्शन्स आहे ते निर्णायक टप्प्यात. जेव्हा मी निर्णायक टप्पा म्हणतो याचा अर्थ असा आहे की आपल्याला सकृदर्शनी सगळे पुरावे जे न्यायालयामध्ये सिद्ध होऊ शकतील असे मिळेपर्यंत सखोल तपास करावा लागेल. या आधी सुद्धा काही महिन्यापूर्वी 1100 करोडचं ड्रग नवी मुंबई येथे हस्तगत करण्यात आलं होतं. आता जे नाव ते टिंकू पठाण म्हणून येत आहे हा मुंबई पोलीसच्या रेकॉर्डवरचा जुना क्रिमिनल आहे. त्याच्यावर अनेक केसेस आहे, पोलिसांवर हल्ला करण्याचे सुद्धा केसेस त्याच्यावर आहे. असा हा क्रिमिनल जर ड्रगच्या रॅकेटमध्ये इन्व्हॉल्व झाला असेल आणि डोंगरीसारख्या ठिकाणी ड्रगचा कारखाना असेल, कारण आज ही रेड झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या काही अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्याच्यामध्ये तिथे काही आर्म्स सुद्धा सापडलेले आहे. प्रश्न महत्वाचा असा आहे की त्यांना अटक झाली, पकडले गेले, सगळं पोलिसांनी सील केलं, जागेवर तपास केला वगैरे वगैरे व्यवस्थित आहे. पण हे शोधणं अतिशय आवश्यक आहे की हे कोणाच्या आशीर्वादाने चालू होतं, कोण याचा करता करविता होता, आणि इतके दिवस ही गोष्ट आमच्या पोलीस इंटेलिजन्स डिपार्टमेंटला कशी कळली नाही. दहशतवादाचं म्हणाल तर आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अँटी टेररिस्ट सेल ATC आहे. हा ATC काय करत होता, ATC कार्यरत असताना ही इन्फॉर्मेशन आम्हाला आगाऊ का मिळाली नाही. तसा डोंगरी भागाला माझी या शहरामध्ये सुरुवात डोंगरी पोलीस स्टेशन पासून झाली होती. अगदी करीमलाला, रसी दरबा, दाऊद आणि हाजी मस्तानचं जे गुन्हेगारी विश्व आहे त्याचे फळमुळं, त्याचे अंकुर इथूनच निघत होते. हे सर्व स्तूत आहे, त्याच्यावर अनेक सिनेमे झाले, अनेक कादंबऱ्या झाल्या, डोंगरी टू दुबई पुस्तक लिहिण्यात आलं. ते हे सगळे प्रकार बघता आपल्याला आजची ही रेड जी आहे ती अतिशय लक्षणीय आहे असं समजलं पाहिजे. इथे अजून एक महत्वाचा आणि अतिशय गंभीर असा प्रश्न असा आहे की हे जे ड्रग रॅकेट चालतं त्याचा पैसा तुम्ही चॅनलवर सांगता त्याप्रमाणे, अजून तपासातली निष्पत्ती नाही आहे हे मी स्पष्ट करतो, तुम्ही चॅनलवर सांगता त्याप्रमाणे जर दाऊदच्या काळ्या विश्वात किंवा त्याच्या दहशतवादी विश्वाला हा पैसा जात असेल आणि तिथून जागतिक स्तरावरच्या दहशतवादी ऍक्टिव्हिटीज कार्यान्वित करण्यात येत असतील तर मला वाटतं हा अतिशय गंभीर असा प्रश्न आहे. मग अशा वेळेला मुसक्या आवळणं किती आवश्यक आहे? विशाल, तू अगदी वर्मावर बोट ठेवलंय. मुसक्या आवळणं किती आवश्यक आहे असा जो तू शब्द प्रयोग केला, मी म्हणेल मुसक्या आवळणं शक्य आहे का? जसं तू म्हटला राजकीय वरद हस्त, कदाचित राजकीय वरद हस्ताशिवाय अशा गोष्टी घडू शकत नाही हेही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. या ठिकाणी आमची टेक्नॉलॉजी आणि डिजिटल सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की आपल्याला कुठल्या बाबतीमध्ये खबर मिळू शकत नाही असं अजिबात होत नाही. मला आठवतं नवीन नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं स्थापन झाल्यावर राष्ट्रवादीचे गृहमंत्री आदरणीय अनिल देशमुख साहेब यांनी एक प्रकरण उकरून काढलं होतं. नंतर त्या प्रकरणाचं काय झालं आतापर्यंत माहीत नाही की काही राजकीय नेत्यांचे फोन टेप करण्यासाठी इस्रायलवरून काही करोड रुपयाच्या मशीन्स आणल्या होत्या. सांगण्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे जर शोध घ्यायचा म्हणलं तर प्रत्येक गोष्टीचा शोध अगदी त्याच्या पाळामुळापर्यंत घेता येऊ शकतो. आमचे ब्रेन्स, मुंबई पोलीसची ताकद, महाराष्ट्र पोलीसचं ऐश्वर्य आणि टेक्नॉलॉजीचं ऍडव्हान्समेंट एवढं प्रबळ आहे की हे सगळं होऊ शकतं. आणि म्हणूनच एक आशा ठेवायला या ठिकाणी कारण आहे की आपण या ठिकाणी तपास हा अगदी पाळामुळापर्यंत केला पाहिजे. यक्ष प्रश्न शिल्लक राहतो की खरंच असा तपास होईल का? राजकीय वरदहस्त जर याच्यामध्ये असेल तर तो त्याचा बुरखा फाडून जनतेसमोर त्याचा चेहरा दाखवला जाईल का? कारण शेवटी यंत्रणा ही एक भली मोठी प्रचंड महाकाय व्यवस्था आहे आणि याची पाळमुळं जर जागतिक महाव्यवस्थेमध्ये असेल विशाल तर हे खरंच काम कठीण होऊन जातं. पोलिसांसमोर निश्चितपणे फार मोठं आव्हान आजची ही केस आहे. आता काळ सांगेल आपल्याला की पोलीस हे किती निस्पृहपणे आपला जो कार्यभाग आहे तो सिद्ध करतात
राजकीय यंत्रणा म्हणजे गव्हर्नन्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन, शासन आणि प्रशासन. पोलीस प्रशासनाला शासन किती मदत करते, शासन किती खुली सूट देते, आणि अशा शासनाच्या अधिपत्याखाली चालत असलेल्या एकंदर यंत्रणेमधून खरंच आपण जागतिक स्तरावरच्या दहशतवादासारख्या दाऊदच्या कारवायापर्यंत पोहोचू शकतो की नाही हा प्रश्न एक निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून माझ्या मनात आहे. तरीही मुंबई पोलीसचं मी 35 वर्ष गणवेश घालून नोकरी केली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस हे जगातलं सर्वोत्तम पोलिसांपैकी पोलीस युनिट आहे. मला वाटतं या ठिकाणी पोलीसला एनसीबीला पूर्णपणे स्वायत्तता देऊन त्यांच्या कामामध्ये तपासामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता निष्पृहपणे तपास होऊ द्यावा. आणि ज्या ड्रग्सच्या विळख्यामध्ये आज भारतातली तरुण पिढी गारद होत आहे, कमीत कमी तिला वाचवण्यासाठी कारण हा सगळा पैसा तरुणांच्या खिशातला जर दहशतवादात जात असेल तर हे दुधारी तलवार आहे की दहशतीचे हल्ले आमच्यावरच होतात आणि तरुण पिढी सुद्धा आमचीच गारद होते. अशा वेळी हा एक भला मोठा देशासमोरचा प्रश्न तपास यंत्रणांनी सक्षमपणे हँडल करावा हीच सदिच्छा मी व्यक्त करतो. खरोखर धनराज सर, मात्र तरुण पिढीचा जसा तुम्ही मुद्दा उपस्थित केला म्हणजे कन्झम्पशन करणारे देखील तरुण पिढी आहे, तयार करणारी देखील तरुण पिढी आहे, आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी पिढी जी आहे तीच तरुण पिढी या ठिकाणी काम करत असल्याचं आपल्याला सातत्यानं दिसतं. मग कधीतरी जे बेरोजगार आहे त्यांच्या हाताला काम का उपलब्ध करून दिलं जात नाही, किंवा अशा प्रकारच्या काळ्या व्यवसायांकडे न वळू देता त्यांना चांगल्या मार्गी लावणं ही देखील आपली प्रशासनाची सगळ्यांची जबाबदारी आहे. प्रत्येकानं जबाबदारी जर व्यवस्थितरित्या पार पाडली तर मला नाही वाटत की अशा प्रकारचे अवैध धंदे जे आहेत ते फार काळ टिकू शकतील. बरोबर आहे, तरुणांनी या पद्धतीत जागरूकता ठेवायला पाहिजे. आत्ताच हल्ली झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधलं एक अतिशय आशादायी चित्र मी तुला सांगतो. मी वंचित बहुजन पक्षाचा उपाध्यक्ष आहे म्हणून याच्यावर फार बारकाईने मी लक्ष ठेवलं होतं. ज्या ज्या खेडेगावातल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आलेले त्यांचं ऍव्हरेज वय जर बघितलं तर बहुतेक सरपंच हे तरुण आहेत. आता तरुणाईला हे कळलेलं आहे की आपण समाजकारण राजकारण याच्यातला भेद समजल्यानंतर समाजकारण प्रचूर राजकारण किंवा राजकारण प्रचूर समाजकारण आपण केलं पाहिजे. त्या दृष्टीनं तरुण फार मोठ्या प्रमाणे जागरूकतेने आज राजकारणाकडे जेव्हा बघतोय, ही जी जागृती आहे तरुणांमधली हा एक प्रचंड मोठा संपूर्ण देशासाठी आशेचा किरण आहे असं मी मानतो. आणि अशा तरुणांनी जागरूक होऊन हे लक्षात घेतलं पाहिजे. हेच तरुण उद्या पोलीसमध्ये जातात, हेच तरुण उद्या गुप्तचर यंत्रणेत काम जातात, हेच तरुण पोलीस अधिकारी एनसीबीचे तपास अधिकारी होतात, न्यायव्यवस्थेत हेच अधिकारी जातात. यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला हा समाज हा देश ही छत्रपती फुले शाहू आणि आंबेडकरांचं जे पुरोगामी महाराष्ट्र आहे ते आपल्याला अबाधित ठेवलं पाहिजे याची शपथ घेऊन सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की ही जे समाजाला लागलेली ड्रग नावाची कीड आहे त्याच्यातून बाहेर कसं पडता येईल. आणि मला वाटतं संपूर्ण समाज या दृष्टीनं जर जागरूक झाला तर शासनाला सुद्धा याच्यातले जे खरे लबाड असतील त्यांना वाचवता येणार नाही, त्यांचं धारिष्ट होणार नाही. प्रशासनातले असतील तेही याच्यामध्ये गोवले गेले पाहिजे. आणि एनडीपीएस जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये विशाल एक विशेष प्रावधान आहे, ते जाता जाता सांगून गेल्याशिवाय मला राहत नाही आहे. ते असं आहे की या तपासामध्ये जर कोणी गडबड करत असेल किंवा हा तपास व्यवस्थित केला जात नसेल तर असा तपास अधिकारी सुद्धा आरोपी सह आरोपी होऊ शकतो. हे जर आपण लक्षात घेतलं तर एनडीपीएस ऍक्ट ज्याच्यामध्ये नार्कोटिक्स आहे, ड्रग्स आहे आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट आहे, या संपूर्ण नार्कोटिक्स आणि ड्रग्सचा परिणाम काय होतोय तर आमच्या तरुणांच्या सायकोलॉजीवर परिणाम होतोय. त्यांची विचारशक्ती कुंठित होते आहे, ते तरुण कुठल्या कामाचे राहत नाही, बेरोजगार तर आहे, त्यांचं शिक्षणामध्ये पण नीट लक्ष नसतं. तरुणाईला गारद करण्यासाठी हे जे ड्रग आहे त्यावर भारत सरकारचा जो एनडीपीएस कायदा आहे, मला वाटतं जगातल्या सक्षम अशा कायद्यापैकी भारताचा हा ड्रग कंट्रोल करण्याचा कायदा आहे. त्या कायद्याच्या आधारे एनसीबी जे तपास करत आहे त्याचा तपास निष्पृहपणे व्यवस्थित होणं ही प्रत्येकाची सामाजिक नवे राष्ट्रीय जबाबदारी आहे आणि ते सर्वांनी पार पाडावी अशी माझी नम्र विनंती आहे सर्वांना. नक्कीच धनराज सर, खूप खूप धन्यवाद. इतकं सखोल विश्लेषण आपण केलं आणि या संदर्भात असलेला जो कायदा आहे त्याच्याशी देखील आमच्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही अवगत करवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद.